नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दसिद्धी हा भाग पाहणार आहे। शब्दसिद्धी म्हणजे काय? तर शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला शब्दसिद्धी असे म्हणतात। शब्दसिद्धीचे मुख्य दोन प्रकार आहेत, त्यामध्ये सिद्ध शब्द आणि साधित शब्द। सिद्ध शब्दाचे चार प्रकार आहेत, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द। साधित शब्दाचे सुद्धा चार प्रकार आहेत, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द। प्रत्यय घटित शब्दाचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये धातू साधिते किंवा कृदंते आणि दुसरा प्रकार म्हणजे शब्द साधिते किंवा तद्धित। अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द। या अगोदरच्या भागामध्ये आपण सिद्ध शब्द म्हणजे काय आणि सिद्ध शब्दाचे चार प्रकार हा भाग सविस्तरपणे पाहिला होता। आता आपण साधित शब्द म्हणजे काय आणि साधित शब्दाचे प्रकार व उपप्रकार हा भाग पाहणार आहे। शब्द म्हणजे काय? तर सिद्ध शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेल्या शब्दांना साधित शब्द असे म्हणतात, किंवा सिद्ध शब्दापासून तयार झालेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात, अशी साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला करता येईल। सिद्ध शब्दांमध्ये आपण मूळ धातू आणि मराठी भाषेतील शब्द पाहिले आहेत। मूळ धातू मध्ये जा, ये, कर, पी, बस, बोल, खा हे धातू आपण पाहिले। यामधील खा हा मूळ धातू जर आपण घेतला तर खा पासून खाऊ, खातो, खाल्ला, खाणार, खाणारा हे शब्द तयार होतात। आणि शब्द पहा, यामध्ये रोगी या शब्दाला नी हा उपसर्ग लागून निरोगी हा शब्द तयार झाला। त्यानंतर गती या शब्दाला प्र हा उपसर्ग लागून प्रगती हा शब्द तयार झाला। चोर या शब्दाला ई हा प्रत्यय लागून चोरी हा शब्द तयार झाला। तर लाल या शब्दाला सर हा प्रत्यय लागून लालसर हा शब्द तयार झाला आहे। म्हणजेच धातूच्या मूळ रूपात बदल होऊन किंवा शब्दाला पूर्वी शब्द लागून म्हणजेच उपसर्ग लागून किंवा शब्दाला नंतर शब्द लागून म्हणजेच प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतात। आता आपण साधित शब्दाचे प्रकार व उपप्रकार सविस्तरपणे पाहणार आहोत। साधित शब्दाचे चार प्रकार आहेत, त्यामधील पहिला प्रकार म्हणजे उपसर्ग घटित शब्द। शब्दाच्या पूर्वी म्हणजेच आधी किंवा अगोदर उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात। मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द बनतात, त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात। ही अक्षरे अव्ययरूप असतात तर कधी कधी ती मूळ शब्दांचा अर्थ बदलतात। आपण
उपसर्ग घटित शब्द कोणकोणते आहेत याचे उदाहरण पाहूया। एका तक्त्याच्या माध्यमातून हे उपसर्ग घटित शब्दांचे उदाहरण पाहूया। यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रकार। प्रकार या शब्दामध्ये कार या मूळ शब्दाला प्र हा उपसर्ग लागून प्रकार हा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे। अनुभव या शब्दामध्ये भव या मूळ शब्दाला अनु हा उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे। उपहार या शब्दामध्ये हार या शब्दाला उप हा उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे। संभाषण या शब्दामध्ये भाषण या शब्दाला स हा उपसर्ग जोडलेला आहे। अपयश या शब्दामध्ये यश या मूळ शब्दाला अप हा उपसर्ग जोडलेला आहे। सहवास या शब्दामध्ये वास या शब्दाला सह हा उपसर्ग जोडलेला आहे। प्रतिकार या शब्दामध्ये कार या मूळ शब्दाला प्रति हा उपसर्ग जोडलेला आहे। आकार या शब्दामध्ये कार या शब्दाला आ हा उपसर्ग जोडलेला आहे। त्यानंतर अधिकार या शब्दामध्ये कार या शब्दाला अधि हा उपसर्ग जोडलेला आहे। अवगुण या शब्दामध्ये गुण या शब्दाला अव हा उपसर्ग जोडलेला आहे। साकार या शब्दामध्ये कार या शब्दाला सा हा उपसर्ग जोडलेला आहे। विनाकारण या शब्दामध्ये कारण या मूळ शब्दाला विना हा उपसर्ग जोडलेला आहे। कुलपती या शब्दामध्ये पती या शब्दाला कुल हा उपसर्ग जोडला आहे। अन्याय या शब्दामध्ये न्याय या मूळ शब्दाला अ हा उपसर्ग जोडलेला आहे। निरोगी या शब्दामध्ये रोगी या शब्दाला नी हा उपसर्ग जोडलेला आहे। निर्धन या शब्दामध्ये धन या शब्दाला निर हा उपसर्ग जोडलेला आहे। आपण उपसर्ग घटित शब्दांचे उदाहरण पाहूया। त्यामध्ये विज्ञान या शब्दामध्ये ज्ञान या शब्दाला वी हा उपसर्ग जोडल्यामुळे विज्ञान हा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे। सुशिक्षित या शब्दामध्ये शिक्षित या मूळ शब्दाला सु हा उपसर्ग जोडलेला आहे। आडनाव या शब्दामध्ये नाव या शब्दाला आड हा उपसर्ग जोडलेला आहे। बेईमान या शब्दामध्ये इमान या शब्दाला बे हा उपसर्ग जोडलेला आहे। अवजड या शब्दामध्ये जड या शब्दाला अव हा उपसर्ग जोडलेला आहे। पडजीभ या शब्दामध्ये जीभ या मूळ शब्दाला पड हा उपसर्ग जोडला आहे। फटफजीती या शब्दामध्ये फजीती या शब्दाला फट हा उपसर्ग जोडलेला आहे। भरगाव या शब्दामध्ये धाव या शब्दाला भर हा उपसर्ग जोडलेला आहे। ऐन दुपारी या शब्दामध्ये दुपारी या शब्दाला ऐन हा उपसर्ग जोडलेला आहे। गैरहजर या शब्दामध्ये हजर या शब्दाला गैर हा उपसर्ग जोडलेला आहे। दरमहा या शब्दामध्ये महा या शब्दाला दर हा उपसर्ग जोडलेला आहे। नालायक या शब्दामध्ये लायक या शब्दाला ना हा उपसर्ग जोडलेला आहे। बदनाम या शब्दामध्ये नाम या शब्दाला बद हा उपसर्ग जोडलेला आहे। सरदार या शब्दामध्ये दार या मूळ शब्दाला सर हा उपसर्ग शब्द जोडलेला आहे। आणि अशा प्रकारे उपसर्ग जोडून हे सर्व उपसर्ग घटित शब्द तयार झालेले आहे।
यामध्ये मूळ शब्दाला कोणकोणत्या प्रकारचे उपसर्ग जोडले जातात हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामध्ये अनु, उप, स, अप, सह, प्रति, आ, औ, सा, विना, कुल, अ, नी, नीर, वी, सु, आड, बे, औ, पड, फट, भर, ऐन, गैर, दर, ना, बद, सर अशा प्रकारचे उपसर्ग हे मूळ शब्दाला जोडले जातात आणि त्यापासून उपसर्ग घटित हे शब्द तयार होतात. शब्दांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यय घटित शब्द. यामधील प्रत्यय म्हणजे काय तर मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द बनतात त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. आता आपण प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय ते पाहू. शब्दांच्या नंतर म्हणजेच पुढे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. घटित शब्दांचे उदाहरण पाहूया. यामध्ये पहिला शब्द आहे जनता. जनता या शब्दामध्ये जन या मूळ शब्दाला ता हा प्रत्यय लागलेला आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी जन या शब्दाच्या नंतर ता हा शब्द लागलेला आहे म्हणजेच उपसर्ग लागलेला आहे आणि त्यामुळे जनता हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. लेखक या शब्दामध्ये लेख या शब्दाला अक हा प्रत्यय लागल्यामुळे लेखक हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. ओढा या शब्दामध्ये ओढ या शब्दाला आ हा प्रत्यय लागलेला आहे. रसिक या शब्दामध्ये रस या शब्दाला इक हा प्रत्यय लागलेला आहे. झोपाळू या शब्दामध्ये झोप या शब्दाला आळू हा प्रत्यय लागलेला आहे. शिकाऊ या शब्दामध्ये शिक या शब्दाला आऊ हा प्रत्यय लागलेला आहे. जमीनदार या शब्दामध्ये जमीन या शब्दाला दार हा प्रत्यय लागलेला आहे. हसरा या शब्दामध्ये हस या शब्दाला रा हा प्रत्यय लागलेला आहे. माणुसकी या शब्दामध्ये माणूस या शब्दाला की हा प्रत्यय लागलेला आहे. धनवान या शब्दामध्ये धन या शब्दाला वान हा प्रत्यय लागल्यामुळे धनवान हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. या सर्व शब्दामध्ये आ, अक, आ, इक, आळू, आऊ, दार, रा, की, वान हे प्रत्यय लागल्यामुळे प्रत्यय घटित शब्द हे तयार झालेले आहेत. प्रत्यय घटित शब्दांचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये धातु साधिते किंवा कृदंते आणि तद्धिते किंवा शब्द साधिते. यामधील पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहे तो म्हणजे धातु साधिते किंवा कृदंते. धातूपासून बनणाऱ्या शब्दांना धातु साधिते किंवा कृदंते असे म्हणतात. ही कृदंते किंवा धातु साधिते संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली असतात. त्यामध्ये उदाहरण पहा. देव या शब्दामध्ये देव या धातूला अ हा प्रत्यय लागल्यामुळे देव हा शब्द तयार झालेला आहे. लेखक या शब्दामध्ये लेख या धातूला अक हा शब्द लागलेला आहे.
पालन या शब्दामध्ये पाल या धातूला अन हा प्रत्यय लागलेला आहे. वेदना या शब्दामध्ये वेद या धातूला अना हा प्रत्यय लागलेला आहे. श्रवणीय या शब्दामध्ये श्रवण या धातूला अनीय हा प्रत्यय लागलेला आहे. त्यागी या शब्दामध्ये त्याग या धातूला ई हा प्रत्यय लागलेला आहे. रसिक या शब्दामध्ये रस या धातूला इक हा प्रत्यय लागून रसिक हा शब्द तयार झालेला आहे. ही सर्व संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातू साधिते आहेत. ओढा या शब्दामध्ये ओढ या धातूला आ हा प्रत्यय लागून ओढा हा शब्द तयार झालेला आहे. लढाऊ या शब्दामध्ये लढ या धातूला आऊ हा प्रत्यय लागलेला आहे. पुजारी या शब्दामध्ये पूज या धातूला आरी हा प्रत्यय लागलेला आहे. लाजाळू या शब्दामध्ये लाज या धातूला आळू हा प्रत्यय लागलेला आहे. उडी या शब्दामध्ये उड या धातूला ई हा प्रत्यय लागलेला आहे. चकचकीत या शब्दामध्ये चकचक या धातूला ईत हा प्रत्यय लागलेला आहे. जाणीव या शब्दामध्ये जान या धातूला ईव हा प्रत्यय लागलेला आहे. झाडू या शब्दामध्ये झाड या धातूला ऊ हा प्रत्यय लागलेला आहे. बसून या शब्दामध्ये बस या धातूला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे. भांडखोर या शब्दामध्ये भांड या धातूला खोर हा प्रत्यय लागलेला आहे. बोलणार या शब्दामध्ये बोल या धातूला नार हा प्रत्यय लागलेला आहे. हसरा या शब्दामध्ये हस या धातूला रा हा प्रत्यय लागून हसरा हा शब्द तयार झालेला आहे. ही मराठी प्रत्यय व त्यापासून बनलेली धातू साधिते आहेत. प्रत्यय घटित शब्दांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शब्द साधिते किंवा तद्धिते. धातू व्यतिरिक्त इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना शब्द साधिते किंवा तद्धिते असे म्हणतात. ही तद्धिते किंवा शब्द साधिते नाम विशेषण अव्यय यांच्यापासून तयार होतात. उदाहरणार्थ पाहूया. मासिक. मासिक हा शब्द मास या नामाला इक हा प्रत्यय लागून मासिक हा शब्द तयार झालेला आहे. आनंदित या शब्दामध्ये आनंद या नामाला ईत हे प्रत्यय लागलेले आहे. नवीन या शब्दामध्ये नव या नामाला इन हे प्रत्यय लागलेले आहे. राजकीय या शब्दामध्ये राज या नामाला कीय हे प्रत्यय लागलेले आहे. मित्रत्व या शब्दामध्ये मित्र या शब्दाला त्व हे प्रत्यय लागलेले आहे. बुद्धिमान या शब्दामध्ये बुद्धी या शब्दाला वान हे प्रत्यय लागलेले आहे. श्रीमान या शब्दामध्ये श्री या शब्दाला मान हे प्रत्यय लागलेले आहे. हेवा या शब्दामध्ये ठेव या नामाला आ हे प्रत्यय लागून हेवा हा शब्द तयार झालेला आहे. लढाई या शब्दामध्ये लढ
या भाववाचक नामाला आई हे प्रत्यय लागलेले आहे. सावकारी या शब्दामध्ये सावकार या नामाला ई हे प्रत्यय लागलेले आहे. लोखंडी या शब्दामध्ये लोखंड या विशेषणाला ई हे प्रत्यय लागलेला आहे. शेतकरी या शब्दामध्ये शेत या नामाला करी हे प्रत्यय लागलेले आहे. मळकट या शब्दामध्ये मळ या विशेषणाला कट हे प्रत्यय लागलेले आहे. पाटीलकी या शब्दामध्ये पाटील या भाववाचक नामाला की हे प्रत्यय लागलेले आहे. ओलसर या शब्दामध्ये ओल या विशेषणाला सर हे प्रत्यय लागलेले आहे. जादूगार या शब्दामध्ये जादू या नामाला गार हे प्रत्यय लागलेले आहे. गुलामगिरी या शब्दामध्ये गुलाम या शब्दाला गिरी हे प्रत्यय लागलेले आहे. जमीनदार या शब्दामध्ये जमीन या शब्दाला दार हे प्रत्यय लागलेले आहे. जाहीरनामा या शब्दामध्ये जाहीर या शब्दाला नामा हे प्रत्यय लागलेले आहे. आदिक शब्दाचा तिसरा प्रकार आहे सामासिक शब्द. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. सामासिक शब्दामध्ये दोन शब्दामधील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन एक जोड शब्द तयार होतो. उदाहरणार्थ राजाचा पुत्र या दोन शब्दामध्ये चा या प्रत्ययाचा लोप होऊन राजपुत्र हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. आई आणि वडील या शब्दामध्ये आणि या शब्दाचा लोप होऊन आई वडील हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. नऊ रात्रींचा समूह या शब्दांचे एकत्रीकरण होऊन नवरात्र हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. सामासिक शब्दाचे आणखी काही उदाहरण पाहूया. दररोज, क्रीडांगण, कर्जमुक्त, राजवाडा, घर जावाई, चंद्रमुख, पुरणपोळी, भाजीपाला, सत्यासत्य, लंबोदर इत्यादी ही सर्व सामासिक शब्दांची उदाहरणे आहेत. सामासिक शब्दाविषयी सविस्तर माहिती समास या भागामध्ये दिलेली आहे. शब्दांचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त म्हणजे दुप्पट. एखाद्या शब्दात एका शब्दांची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ हळहळ, दगडबिगड, किरकिर इत्यादी हे अभ्यस्त शब्दांचे उदाहरण आहेत. हळहळ या शब्दामध्ये शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. तर दगडबिगड या शब्दामध्ये एक अक्षर बदलून आलेले आहे. किरकिर या शब्दात ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. यावरून अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये एक पूर्णाभ्यस्त शब्द, दुसरा अंशाभ्यस्त शब्द आणि तिसरा अनुकरणवाचक शब्द. अभ्यस्त शब्दांचे हे प्रकार आता आपण या ठिकाणी पाहू. अभ्यस्त शब्दांचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे पूर्णाभ्यस्त शब्द. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्याला
पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये एका शब्दाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होते हे लक्षात ठेवा. पूर्णाभ्यस्त शब्दांचे आपण या ठिकाणी उदाहरण पाहू. त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. हळहळ, वळवळ, कळकळ, हळूहळू, पुन्हा पुन्हा, हाय हाय, पुढे पुढे, कोणी कोणी, तीळ तीळ, हाल हाल, मंद मंद, लाल लाल, मळमळ, वटवट, हिरवे हिरवे, एक एक, वरच्या वर, लांबच लांब, मजाच मजा, पैसाच पैसा, समोरासमोर, आतल्या आत, बारीक बारीक, बडबड, ही सर्व पूर्णाभ्यस्त शब्दाची उदाहरणे आहेत. कारण या सर्व शब्दामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून हे सर्व पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. अभ्यस्त शब्दाचा दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त शब्द. जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात जसाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्याला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. अंशाभ्यस्त शब्दामध्ये एखादे अक्षर बदलून पुनरावृत्ती होते हे लक्षात ठेवा. अंशाभ्यस्त शब्दाची उदाहरणे या ठिकाणी आपण पाहू. दगड बिगड, अदला बदल, शेजारी पाजारी, लाडी गोडी, गोड धोड, गडबड, किडूक मिडूक, बारीक सारीक, आडवा तिडवा, पुस्तक बिस्तक, आंबट चिंबट, अघळ पगळ, कागद बिगद, साधा सुधा, जिकडे तिकडे, या सर्व शब्दामध्ये एक पूर्ण शब्द हा जसाच्या तसा न येता त्यामध्ये एखादे अक्षर बदललेले आहे आणि म्हणून ही सर्व अंशाभ्यस्त शब्दाची उदाहरणे आहेत. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अनुकरणवाचक शब्द. ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. अनुकरणवाचक शब्दालाच नादानुकारी शब्द असेही म्हणतात. अनुकरणवाचक शब्दामध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती होते हे या ठिकाणी लक्षात ठेवा. अनुकरणवाचक शब्दांची उदाहरणे पाहूया. यामध्ये किरकिर, गुणगुण, टिकटिक, गडगड, घन घन, तुरू तुरू, लुटूपुटू, फडफड, चुटचुट, वटवट, खदखदून, खडखडाट, कडकडाट, गडगडाट, गुटगुटीत, या सर्व शब्दामध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून ही सर्व शब्द अनुकरणवाचक शब्द आहेत. धन्यवाद.